आपलं मस्त घरचं साजूक तूप इथे रेडी आहे आणि इथे आपलं पनीर सुद्धा रेडी आहे. नमस्कार, मी शिल्पा आपल्या जानेवारच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता वाजलेले सकाळचे 12, न्यासाचं जेवण झालेलं आहे कारण की मला घरातली बरीच कामं आवरायची म्हणून थोडंसं लवकर करते आणि आता माझं जेवण बाकी आहे. मला व्हिडिओ एडिट करायचा आहे, तो अपलोड करायचा आहे आणि घरातलं 2 दिवस झाले, मागच्या सगळं आवरसावरच चालू आहे. माझ्या घरातले ते गणपतीचं पण सगळं काढल्यावरती जे फुलं आहेत ते मी ठेवले, म्हटलं कुठेतरी त्याचा यूज करू ठेवून दिल्यापेक्षा, तर मस्त फुलं आहेत ते मोठे मोठे म्हणून ते अशी सध्याची तिथे ठेवले. बाकी सगळं आवरून झालेलं आहे आणि घरातली कपाटं वगैरे ते खूप खराब झाली होती, तर तीच माझी आवरसावर चालू होती. आता थोडंसं राहिलेलं आहे आणि आज मला ना म्हणजे माझं सगळं घरातलं आवरल्यानंतर थोड्या वेळात आयब्रोज करायला जायचं. तर आयब्रोज बघा मी किती वाढलेत, मी जवळपास 1.5-2 महिने झाले बारे आयब्रोज क्लिनिकमध्ये. मी घरी केल्या होत्या पण असं ते पण घाईघाईमध्ये, म्हणजे असं विथ फिनिशिंग नव्हतं, असं थोडंफार क्लीन. माझ्या आयब्रोज इतकी वाढते ना इथे, म्हणजे मग टिकली पण राहत नाही असं होते. आता इतकं वाढलेलं आहे की टिकली लावली की लगेच पडते, पण मी कुंकू लावते. पूजा करताना मला सवय कुंकू लावायची, तर म्हणून आयब्रोज करायला पण जायचं आहे. त्यानंतर आज तूप पण बनवायचं आहे. घरात तूप संपलेलं आहे माझं कम्प्लीटमध्ये, मी बाहेरून घेतलं होतं कारण की मध्ये असं फक्त लोणी काढलं होतं, तूपच केलं नव्हतं. तर आज तूप पण करायचं आहे आणि बाकी पण आवरसावर करायचीच आहे. तर आता मी पटकन जेवण करते, माझं सगळं आवरते आणि मग बाहेर जायचं. तर आयब्रोला इथे सोसायटीमध्येच आहे, तर तिथे जातानाच तुम्हाला भेटते. काजू बदाम खाते आणि मी चालली आहे आयब्रोज करायला. व्हिडिओ सुद्धा एडिटिंग झालाय आणि अपलोड होतच आहे, 5 मिनिटात होऊन जाईल. सगळे प्राणी पाहिजे आम्हाला घरात आणि घाबरत तर अजिबातच नाही. असं काय घाबरत नाही. चला मी आयब्रोज करून येते आणि मग आयब्रोज झाल्यावर चालू तुम्हाला दाखवते. चला, माझी आयब्रोज झालेली आहे आणि असा मस्त वाटते लुक. आयब्रोज केलं ना तर असा चेहरा एकदम फ्रेश दिसायला लागतो, म्हणजे बाकी काही नाही केलं चालतं पण आयब्रोज केलं पाहिजे. तर असं छान केलं आहे. मी त्यांना सांगितलं होतं मला ब्रॉड जास्त आवडतं, जास्त बारीक आयब्रोज केलेली आवडत नाही, आणि छान केली त्यांनी, मला आवडली. म्हणजे मी फर्स्ट टाईमच केली त्यांच्याकडे, पण मस्त केली. तर चला आता न्यासाची परी यायची, किती 2 वाजले असतील, आता परी येईल 3-3:30 वाजता. आता न्यासाला मी झोपवते आणि जे बाकीचे कामं आहेत ते आवरते. आणि चला, आता झोपलेली आहे आणि आता मला माझं कपाट बघा, कपाटाची अवस्था सगळी खराब झालेली आहे. गणपतीच्या याच्यात काय झालं, नवीन नवीन कपडे काढायचे आणि ते तसेच ठेवायचे, तर सगळंच कपाट खराब झाले. काल मी थोडं आवरलं पण थोडं बाकीच आहे अजून, तर ते सगळं आवरते. आणि आता जवळपास यासाठी मला 1/4 ते 1.5 तास लावले झोपायला. तिला झोपायचंच नव्हतं, झोप आली होती पण झोपायचं नाही. असं झोप आली की मुलं अशी चिडचिड करतात. तिने 1/4 तासात मी तिला असं छान झोपवून दिलं. आता ती जवळपास 1-1.5 तास उठणार नाही, त्या वेळेत मला हे 1/4 तास हे सगळं आवरायला लागेल. आणि जितकं खराब झालं आणि मला दाखवायला पण कसं तरी होत आहे, तर ते सगळं आवरते मी. आणि नंतर मला तूप पण बनवायचं आहे. एका दिवसात काय काय करायचं असं होतं, म्हणजे वेळ कमी कामं जास्त असं होतं. पसारा असलं ना घरात तर म्हणजे असं कसं तरी होतं, म्हणून मला असं वाटते कधी मी ते एकदा जर सगळं आवरते आणि कधी घरात असं छान फ्रेश वाटते. तर चला मी पटापट आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आधीचं तुम्ही बघितलं आणि आत्ताचं बघितलं, सगळं आवरून झालेलं आहे. आता मी तुम्हाला ते दाखवणार नाही. मला ऑर्गनाईज करायला आवडतं सगळ्या गोष्टी, तर मी वॉर्डरोब कसं ऑर्गनाईज करते त्यावरती मी एखादा व्हिडिओ बनवेलच. परी पण आलेली आहे स्कूलमधनं आणि भूक लागलेली आहे तिला पण, तर बहुतेक पॉपकॉर्नचं पॅकेट असेल तर मी चेक करते, जर असेल तर पॉपकॉर्न करते. आणि माझ्यासाठी चहा आणि असासाठी दूध. कसं तर न्यासाची मस्त अशी झोप झाली. पण परी काय माहिती का बरं झोपली, स्कूलमधून आली ती आणि ती झोपून गेली. ॲक्च्युली तब्येती सगळ्यांच्याच खराब आहे, सर्दी खोकला यांना, परीला आणि न्यासाला. न्यासानी ते दोघींसाठी प्लेट आणून ठेवले, बोल आणून ठेवले, परीची न्यासाची तिची प्लेट आहे. तर परीला बघते जरा थोड्या वेळा तिला उठवेल
आता पॉपकॉर्न मस्त रेडी झालेले आहेत, मी आणि नेसा खाऊ सोबत. मस्त फुटाने घेतले आहेत मी, तर हे मी महाबळेश्वरवरून आणलेले होते. तर हे हिंग जिरा फ्लेवरचे आणि अजून एक बाकी आहे ते चाट मसाला फ्लेवरचे. आणि चना चोर गरम पण आणला होता आम्ही, तो तसा पॅकेट आहे आमच्याकडे ना. असं थोडं खायची सवय आहे, त्याच्यामुळे ते असं भरपूर दिवस जातं. तर चला आम्ही मस्त पॉपकॉर्न खायचं ना नेसा. आणि परीला थोड्या वेळात उठवेल आणि मग तिला पण देईल, आणि हे खाऊन मी लगेच तूप बनवते. इथे मी तूप बनवायला घेतले, तर हे आहे जवळपास 10 ते 12 दिवसाची साय आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे मी गाईचं दूध घेते, तर गाईच्या दुधावरची साय जी असते ती पातळ येत असते. तर ही मी 10 ते 12 दिवसाची साय फ्रीजमध्ये स्टोअर न करता फ्रीजरमध्ये स्टोअर करते, जेणेकरून आपल्या तुपाला जो आहे वास नको यायला आणि एकदम फ्रेश तूप व्हावं म्हणून. तरी जवळपास 10-12 दिवसाचं तूप हे साय आहे. तर इथे मी हे कढईमध्येच घेणार आहे, कारण की जास्त भांडे. आणि मी लोणी काढताना नेहमी म्हणजे बीटर किंवा मिक्सरमध्ये काढत असते, पण मागे एक वेळा मी असंच चम्मचनी किंवा विस्करणी असं फिरवून काढलं तर खूप छान लोणी निघालं होतं. तर आज मी तसंच करते, जर निघालं तर ठीक, नाही निघालं तर मग परत मिक्सरमध्ये. आणि डायरेक्टली मी कढईमध्येच ही साय काढून घेतलेली आहे, कारण की काय होतं मग एका भांड्यात घ्या मग ते नाहीतरी तूप करायला ठेवायचंच आहे गॅसवरती, मग म्हणजे भांडे बनवल्यापेक्षा म्हणून डायरेक्ट कढईतच घेतलं आहे. ते मी सगळी साय काढून घेतलेली आहे आणि 10-12 दिवसाची भरपूर साय आणि याला फेटते मस्त असं स्पूननी. लवकर निघतं, लास्ट टाइम तर खूप लवकर निघाली, तर आज बघूया काय होतं ते. तर इथे मी ही जी साय आहे सकाळीच बाहेर काढून ठेवली होती फ्रीजरमधून. मी ज्या दिवशी म्हणजे तूप बनवायचं आहे तर त्या दिवशी मी बाहेर काढून ठेवते. आता मी असंच मिक्सरनी हे फिरवणार आहे आणि मला असं वाटलं मिक्सरपेक्षाही लवकर आहे ना म्हणजे चम्मच किंवा विस्करणी होतं. इथे 10 मिनिटं जवळपास मी फेटून घेतल्यानंतर तुम्हाला दिसत असेल आपलं लोणी वेगळं झालं आहे, त्यातलं जे दूध असतं ते वेगळं दिसायला लागलेलं आहे. तर आता आपण पुढची प्रोसिजर करू, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल मी एका पातेल्यामध्ये बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे थंड पाणी असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, पण मी माझ्या फ्रीजमध्ये पाणी ठेवत नाही थंड, म्हणून मी बर्फाचं पाणी घेतलं. बर्फ ठेवते मी कधी काम पडतं म्हणून, पण पाणी नसतं. तर आपलं जे लोणी आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे, जिथपर्यंत त्यातलं पाणी जे आहे ते क्लिअर निघत नाही आणि त्यातलं जे दूध वेगळं निघतं ना तर ते एका पातेल्यात काढायचं आहे. त्याच्यापासून पण आपल्याला काहीतरी करायचं आहे ते मी नंतर सांगेल. तर जवळपास 4 ते 5 वेळा आपण जे लोणी आहे ते स्वच्छ वॉश करायचं आहे आणि त्यातलं जे दूध आहे ते प्रत्येक वेळी तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता किंवा असं मी आता डायरेक्टलीच घेते. तर मी का पातेल्यात काढते तर त्याचं काय करणार आहे ते पण आपल्याला कळेलच. तर इथे मी जवळपास 4 ते 5 वेळा ती लोणी आहे ती स्वच्छ धुवून घेतलं. तिथलं तुम्हाला दिसत असेल आता पाणी जे आहे ते पूर्ण क्लिअर निघतं आहे, असं दुधासारखं नाही आहे. तर हे पाणी मी आता फेकून देणार आहे आणि फेकल्यानंतर आपलं जे आहे ते छान असं मऊसूद लोणी तयार होणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे लोणी आहे ते छान असं तयार आहे. तुम्हाला जर असं स्टोअर करायचं असेल बटर म्हणून तर तुम्ही यामध्ये मीठ टाकून फ्रीजरमध्ये सेट करून फ्रीजमध्ये नंतर ठेवू शकता आणि ॲज अ बटर तुम्ही यूज करू शकता. पण मी आज तूप बनवणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही लोणी स्वच्छ धुवून घेतलं ना तर तुमची तूप बनवताना बेरी कमी निघेल आणि तूप जास्त निघेल. जर तुम्ही डायरेक्टली बनवायला घेतलं तर त्यामध्ये बेरी खूप निघते आणि मग तूप कमी निघते. तर इथे मस्त असं गॅसवरती मी कमी गॅसवरती आपलं तूप बनवायला ठेवलेलं आहे. तर तुम्हाला दिसत असेल आपलं तूप बनण्याची प्रोसिजर जी आहे ती स्टार्ट झालेली आहे. तर या गॅसवरती आपलं तूप होईपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती जे आपलं दूध काढलं होतं आपण लोण्यातलं तर ते घेतलेलं आहे आणि गॅस म्हणजे चालू केलेलं आहे आणि दूध जे आहे थोडं गरम झालं आहे. त्यामध्ये मी आता अर्धा निंबाचा रस काढलेला आहे, तुम्ही व्हिनेगर किंवा सायट्रिक ॲसिडसुद्धा यूज करू शकता. तर ते मी थोडं ॲड करणार आहे. अर्धा निंबाच्या रसामध्ये ते फाटतं. तर इथे तुम्हाला दिसत असेल थोडं दूध आहे ना तर फाटायला सुरुवात झालेली आहे. तर इथे आपण पनीर बनवतो आहे. तर तुम्हाला दिसत असेल पाणी वेगळं झालं आहे, त्यातलं जे पनीर आहे ते वेगळं झालं आहे आणि बऱ्यापैकी पनीर झालेलं आहे. तर आता आपण मी एक कॉटनचा कापड घेणार आहे आणि त्यामध्ये सर्व स्ट्रेन करून घेणार आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल मी असं जे आपलं कॉटनचं कापड असतं ते घेतलं आहे, खाली एक भांडं ठेवलेलं आहे आणि हे जे आपलं पनीर जे आहे ते सगळं ओतून घेणार आहे.
तर इथे मस्त असं आपलं पनीर रेडी आहे. तुम्ही जास्त दूध घेतलं असेल, जास्त तूप बनवतं असाल तर त्याचं जास्त पनीर निघेल. तर आता मी आज या पनीरची भुर्जी बनवणार आहे, त्यामुळे मी याला असं काही विशेष सेट करायला ठेवणार नाही. जर तुम्ही भाजी वगैरे करायची असेल तर तुम्हाला त्याची क्यूब करायची असेल तर त्यावरती असं जमा करून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग त्यावर झाकण वजन ठेवायचं, म्हणजे आपल्याला एक पनीरचा शेप मिळेल. तर तिकडे आपलं पनीर रेडी आहे आणि इकडे आपलं मस्त असं तूप पण रेडी झालेलं आहे. आणि तुम्हाला दिसत असेल त्यातली बेरी खूपच कमी निघालेली आहे आणि तूप आपण जेवढं लोणी घेतलं होतं ना, तर बऱ्यापैकी तेवढंच तूप आपलं रेडी आहे. तर इथे मी याचा गॅस बंद करते, नाहीतर खूप जास्त करपलं ना तर ते जळका वास येतो. तर इथे मी एका डब्यामध्ये एक माझी स्पेशल चाळणी आहे तूप गाळायची, तर त्यामध्ये तूप गाळून घेते एका डब्यामध्ये. आणि म्हणजे नेहमी मी असं करते ना, आधी मी डायरेक्टली करायला ठेवायचे तर बेरी खूप जास्त निघायची, त्यात तूप खूपच कमी निघत होतं. तर एवढ्या मोठ्या याच्यात तुम्हाला दिसत असेल बेरी किती निघाली आणि तूप भरपूर निघालेलं आहे. तर इथे मस्त असं आपलं साजूक गाईचं तूप रेडी आहे आणि तिकडे जे आपण पनीर पण रेडी झालेलं आहे. तर तुम्ही आपल्या तुपाची क्लॅरिटी बघू शकता, असं क्लिअर तूप रेडी झालं आहे मस्त असं. आणि आता त्याचं यूज तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता. जी ही आपली बेरी आहे उरलेली, तर ही पण मी वेस्ट नाही करणार आहे. याचा काय यूज करणार आहे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवेन. आपलं मस्त घरचं साजूक तूप इथे रेडी आहे आणि इथे आपलं पनीर सुद्धा रेडी आहे. आणि याचं जे उरलेलं पाणी आहे, तर याच पाण्याने मी कणिक मळून घेणार आहे आणि जे आपलं तूप काढल्यानंतर जी बेरी उरते, तर ती पण आम्ही कधीच फेकत नाही. यांना आणि परीला ते खूप आवडते, ते कशी खातात ते मी जेवताना सांगेन. आणि चला आता मी पनीरची, याच पनीरची भुर्जी बनवणार आहे. पण पनीर थोडं असल्यामुळे त्याच्यासोबत भुर्जी तर बनवणारच आहे, पण दाळ पालक बनवते, राईस आणि चपाती. मस्त हे जे पाणी टाकून आहे ते टाकूनच मी चपातीची जे कणिक आहे ते मळून घेणार आहे. त्यांनी खूप छान अशा सॉफ्ट चपात्या होतात. चला मी पटापट स्वयंपाक करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. बेरी चपाती आणि गोडचा चुरा करून घेतलेला आहे, खूप छान लागतंय, तुम्ही ट्राय करून बघा. आणि इथे आपली मस्त अशी पनीरची भुर्जी सुद्धा रेडी आहे. तर ही भुर्जी दोन लोक आरामात खाऊ शकतात. तुम्ही जास्त बनवणार असाल तूप तर त्याच्यापासून जास्त दूध निघेल, तर तुम्ही जास्त पण पनीर बनवू शकता. पण आता माझ्याकडे कमी केलं मी, तर त्यापासून एवढंच पनीर झालं आणि एवढी पनीरची भुर्जी झाली, दोन लोक आरामात जेवू शकतात. इथे माझी अशी दाळ पालक रेडी आहे, इथे राईस केलेला आहे आणि फुलके केलेले आहे. ह्याला तूप लावायचं बाकी आहे. आम्ही जेव्हा पनीरची कुठलीही भाजी करतो तर मी फुलकेच करते, त्याला मस्त तूप किंवा बटर लावून आम्हाला आवडतं आणि सलाद करणार आहे. तर चला, तुम्ही जर तूप बनवणार असाल तर त्यापासून जे दूध निघतं तर ते वेस्ट करू नका. त्यापासून मस्त असं पनीर बनवा, पनीरची भुर्जी बनवा, भाजी बनवा, काही पण करू शकता. आणि पनीर बनवल्यानंतर जे पाणी उरतं तर त्यापासून मस्त अशी कणिक मळून घ्या. आणि पनीर भुर्जीची रेसिपी ऑलरेडी मी सांगितलेली आहे, तर ती तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर असं मस्त असं साईपासून आपण तूप पण बनवलं, पनीर पण बनवलं आणि भुर्जी पण बनवली आहे. आणि जे पाणी होतं एक्स्ट्रा, तर त्यापासून मी कणिक मळून घेतलेली आहे, तर आपण काहीही वेस्ट केलेलं नाही आहे. तर तुम्ही सुद्धा असं करू शकता आणि केलं तुम्ही तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता आम्ही जेवण करू मस्त असं. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.